आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृषी क्रांती कार्यक्रमात मी संध्या आपले सर्वांचे स्वागत करते. कृषी क्रांती मध्ये आज आपण पाहणार आहोत गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांची उच्चांकी ऊस उत्पादनाची कहाणी. टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याचा शेती विभाग हा नियमित शेतकऱ्यांचे एकरी 100 टनाच्या वर उत्पादन घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करते. कागवाड येथील गुरुदत्त ऊस उत्पादक आमगोंडा पाटील यांनी गुरुदत्तचे मार्गदर्शन घेऊन को 265 या ऊसाचे तब्बल 110 टन ऊसाचे उत्पादन घेऊन ऊस शेती कशी फायदेशीर ठरते हे दाखवून दिले आहे. नमस्कार, मी विकास चौले, जनसंपर्क अधिकारी गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी. तर महानकारी या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज महानकारी न्यूज चॅनलमध्ये गुरुदत्त कारखान्याचे शेतकरी आमगोंडा पाटील राहणार म्हैसा कागवाडचे शेतकरी आहेत. तर आज गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन घेण्यासाठी कारखान्याचे चेअरमन माधवरावजी गाडगे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे साहेब यांचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे की एकरी 100 टनाचं उत्पादन आपल्या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी घेण्यासाठी त्यासाठी ऊस विकासच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बांधावरती खत असेल, रोपं असेल अशा विविध योजना कारखान्याच्या माध्यमातून राबवतात. पण आज जर विचार केला तर 8 साली लागणीमध्ये सरासरी उत्पादन हे साधारणपणे 80 ते 90 टन ऊसाचं उत्पादन हे हायेस्ट मानलं जातं. परंतु गुरुदत्त कारखान्याच्या शेती विभागाच्या मार्गदर्शनाखाली कागवाडचे शेतकरी आमगोंडा पाटील यांनी 86/32 या जातीचं 110 टन इतकं उच्चाकी असं उत्पादन गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून घेतलेलं आहे. आणि हे उत्पादन त्यांनी कसं घेतलं, त्यांना कसं गुरुदत्त कारखान्याचं मार्गदर्शन लावलं हे जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्याशी बातचीत करायचं आहे. तर आपण चला जाऊया आता आमगोंडा पाटलांच्या शेतावर. नमस्कार, मी आमगोंडा रायगोंडा पाटील राहणार म्हैसा. माझी शेती कागवाडमध्ये असून मला एकरी सर्वसाधारण 110 टन उत्पादन भेटलं. गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून मी पहिल्यांदा शेताचं नियोजन, सेंद्रिय खत याचं मार्गदर्शन भेटल्यामुळे मला एकरी सर्वसाधारण 110 टन गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून 110 टन ऊसाचं उत्पादन घेतलं. ह्याचं एकूण मशागतीपासून तोडणीपर्यंत नेमकं नियोजन कसं? सुरुवातीला 2 वेळा उभी आडवी नांगरट केली, त्यानंतर सरी पाडून ऊसाची कांडीची लागण केली आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यानंतर DAP पोटॅश सुपर मायक्रोनेट या खतात मात्रा दिली. त्याच्यानंतर आणि 2 वेळा भरणीच्या वेळी एकदा असं 2-3 वेळा ऊसाची मात्रा दिली. एकरी 111 टन ऊसाचे उत्पादन घेण्यासाठी आमगोंडा पाटील यांनी गुरुदत्त साखर कारखान्याचे त्रिमूर्ती सेंद्रिय खताचा वापर केला. शेती विभागाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी जमिनीच्या नांगरटीपासून ऊसाची संख्या नियोजनापर्यंत योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळेच मला उच्चांगी उत्पादन मिळाले असे शेतकरी आमगोंडा पाटील म्हणाले. सेंद्रिय खत कोणतं तुम्ही वापरलं? सेंद्रिय खत हे गुरुदत्त कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं मला त्रिमूर्ती सेंद्रिय खत आणि त्यांचे सेंद्रिय बॅक्टेरिया हे भेटले होते, त्याचा वापर मी वापरून मला चांगला सर्वसाधारण 10-20 टनापर्यंत ॲव्हरेज जास्त मिळाला. आता ऊसाची संख्या नियोजन करण्यासाठी व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? मी गुरुदत्त कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं सुरुवात 1.5 ते 2 महिन्यानंतर जेटं काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांच्या सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळं सर्वसाधारण 1 गड्ड्यामध्ये 20 ते 25 इतका ऊस मला भेटला आणि त्यामुळं उत्पादन मला वाढलं. तर तुम्ही 110 टन ऊसाचं उत्पादन घेतलं, एकरी सर्वसाधारणपणे 80 ते 90 टनाचं उत्पादन होतं. आधुनिक तंत्रज्ञान व शेती विभागाचे योग्य प्रकारे मार्गदर्शन घेतल्यास एकरी उत्पादनात नक्कीच वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे कागवाड आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना ऊसाचं एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेण्यासाठी काय तुम्ही सांगाल, काय मार्गदर्शन कराल? मी गुरुदत्त कारखान्याच्या स्थिती अधिकारी आणि तिथल्या स्टाफच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय खत त्यांचं असणारं त्रिमूर्ती सेंद्रिय खत प्लस बॅक्टेरिया हे जर वापरलं तर चांगलं उत्पादन भेटेल. त्याच्याबरोबरच त्यांच्या नियोजनानं जर पूर्वीपासून जर हे केलं तर उत्पादन चांगलं भेटेल. शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात वाढ होण्यासाठी गुरुदत्तची शेती विभागाची टीम नेहमीच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचते. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचं मार्गदर्शन व सहकार्य शेतकऱ्यांना लाभत आहे. नमस्कार, मी धैर्यशील शंकरराव खामकर, गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकवडे. गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकवडे मी कावड सरकारला काम पाहत असून म्हणून मी काम पाहत असून महिषाचे शेतकरी आमगोंडा रायगोंडा पाटील एकरी यांनी 110 टनाचं उत्पादन घेतलं आहे. गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेळोवेळी आमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून व आमच्या अधिकाऱ्यांकडून आम्ही वेळोवेळी आज दिवसात त्यांना मार्गदर्शन करून एकरी त्यांनी 110 टनाचं उत्पन्न घेतलं आहे. तरी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की कावडमध्ये जेवढे शेतकरी आहेत त्या गुरुदत्तच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त ऊस एकाचा व त्रिमूर्ती सेंद्रिय खताचा लाभ घ्यावा. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आमचं गुरुदत्त कारखान्यात मार्गदर्शन घेऊन वेळोवेळी माहिती घेऊन ज्यादा उत्पन्न घ्यावं असं माझी विनंती करतो. गुरुदत्त साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व गावातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे.